केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज कोल्हापूर इथं माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला कोल्हापूर विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आली असून नजीकच्या काळात कोल्हापूर देशातील महत्वाच्या विमानतळांशी जोडलं जाईल असा विश्वास सिंधिया यांनी व्यक्त केला कोल्हापूर विमानतळाला अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारनं दोनशे ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे या नूतनीकरण केलेल्या कोल्हापूर विमानतळाचं येत्या ऑक्टोबरपर्यंत लोकार्पण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या लाभार्थी मेळाव्याला भेट दिली आणि त्यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला सबका साथ सबका विकास या उक्तीनुसार आपण सगळ्यांच्या साथीनं आपल्या देशाचा सा विकास केला असून आता सगळ्यांची साथ सर्वांचा विकास याबरोबरच सर्वांच्या विश्वासाची आवश्यकता असल्याचं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मेळाव्यात बोलताना सांगितलं